चा विद्यार्थी मित्र आज आपण एनएमएस परीक्षेवर आधारित भूमितीतील आकृत्यांवरील प्रश्न हा घटक अभ्यासणार आहोत. या भागामध्ये आपण दिलेल्या आकृतीतील त्रिकोण मोजणे या घटकाची माहिती या आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी एक तुम्हाला आकृती दिसत असेल त्रिकोणाची. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले आहे या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या जर मोजायची ठरली तर हा मोठा त्रिकोण एक, त्रिकोण क्रमांक दोन आणि त्रिकोण क्रमांक तीन असे एकूण तीन त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यापेक्षा जास्त जर त्रिकोण आले तर ते कसे मोजणार, ते या पद्धतीने मोजणं शक्य होत. त्यासाठी आपण एक दुसऱ्या पद्धतीचा वापर या ठिकाणी करणार आहोत. बघूया आता जास्त त्रिकोण आल्यानंतर ते कसे मोजायचे. चालू बघा या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण आहे हे या पद्धतीने पहिल्या पद्धतीने मोजणं कठीण आहे. मग यासाठी काय करायचं, सर्वात सुरुवातीला हा जो पाया आहे याचा, या पायातील त्रिकोणांना क्रमांक द्यायचे. त्रिकोण क्रमांक एक, दोन, तीन, चार या पद्धतीने. मग याच्यात काय चार त्रिकोण आले का? नाही. आता काय करायचं, या सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी करायची. एक अधिक दोन, दोन अधिक तीन, तीन अधिक चार, एकूण किती होतात, दोन आणि तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार अगदी बरोबर दहा. म्हणजे या ठिकाणी एकूण आलेल्या त्रिकोणांची संख्या आहे दहा. बर मग आता यापेक्षा आणखी वेगळी आकृती कशी असेल ज्याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजायची याची माहिती आपण घेणार आहोत. या आकृतीमध्ये काय दिसतंय आपल्याला की इथे पण एक रेष आलेली आहे. मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण आपल्याला दिसत आहेत बघा, चार पर्याय दिलेले आहेत, सहा, आठ, दहा आणि बारा. मग यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. मग कसा निवडता येईल बरं, तर परत एकदा मी जो पहिले तुम्हाला म्हटलो होतो की पायाला नंबर द्यायचे एक, दोन, तीन आणि इथे सुद्धा हा सुद्धा पाया पकडून याला सुद्धा नंबर द्यायचे एक, दोन, तीन. या तिघांची बेरीज किती होईल बरं, बेरीज दोन आणि एक तीन, तीन आणि तीन सहा. या तिघांची बेरीज झाली सहा, या तिघांची बेरीज होणार सहा. आता याची टोटल आपल्याला करायची किती होती, सहा आणि सहा बारा. म्हणजे आपला पर्याय आहे पर्याय डी बारा. त्रिकोणांची संख्या आहे बारा. या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण दिसत आहेत, पर्याय आहे आठ, बारा, वीस आणि सोळा. मग आपण कसं शोधणार, पहिल्यासारखेच या ठिकाणी या पायाला क्रमांक द्यायचे एक नंबर, दोन, तीन, चार. इथे पण क्रमांक देऊन घ्यायचे एक, दोन, तीन, चार. मग काय करायचं, यांची बेरीज करायची. दोन आणि तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा. इथे किती होईल बेरीज, तीस बेरीज या ठिकाणी आपल्याला मिळते दहा. मग दहा अधिक दहा किती मिळाले, वीस. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण पाहायला मिळतात, वीस त्रिकोण. पर्याय क्रमांक सी हा आपला या ठिकाणी बरोबर